मित्रांनो आपल्या टिप्स इन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमची नवनवीन अपडेट माहितीपर व्हिडिओ सर्वात अगोदर पाहण्याकरिता बेल आयकॉनवर क्लिक करा. आज आपण या व्हिडिओमध्ये भारतीय चलनी नोटांवरील महात्मा गांधीजींचा फोटो हटवण्यात येणार का अशा बातम्या काही दिवसांपासून प्रसार माध्यमांमध्ये येत आहेत. याबाबत RBI म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँकेने स्वतःच महत्वाची माहिती दिली आहे. त्याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत. तरी आपण हा महत्वपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. भारतीय चलनी नोटांवर आता रवींद्रनाथ टॅगोर आणि माजी राष्ट्रपती व मिसाईल मॅन APJ अब्दुल कलाम यांचेही फोटो दिसतील अशा गेल्या काही दिवसांपासून प्रसार माध्यमांमध्ये बातम्या येत आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI सध्याच्या चलनात असलेल्या नोटांवरून महात्मा गांधी यांचा फोटो काढून टाकणार असल्याच्या बातम्या येत असल्यामुळे सामान्य नागरिकांकडून आणि सोशल मीडियावर अनेक लोक याबाबतीत अनेक प्रश्न विचारले जात आहेत की हे खरे आहे की खोटे. मात्र याचे उत्तर आता स्वतः RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिले आहे. रिझर्व्ह बँकेने याबाबत एक निवेदन जारी करून म्हटले आहे की या बातम्या फेक व खोट्या आहेत. या बातम्यांवर अजिबात विश्वास ठेवू नका. असा फोटो बदलण्याचा कोणताही विचार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत नसल्याची माहिती RBIचे मुख्य महाव्यवस्थापक श्री योगेश दयाल यांनी दिली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक प्रसिद्धी पत्रक जारी करून ही माहिती सर्व नागरिकांसाठी दिली आहे. भारतीय चलनी नोटांमध्ये कोणताही बदल करण्यात येणार नसून महात्मा गांधींच्या ऐवजी कोणाचाही फोटो नोटांवर वापरण्यात येणार नसल्याचे RBIने स्पष्ट केले आहे. भारतीय चलनी नोटांवर महात्मा गांधी सोबतच डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि रवींद्रनाथ टॅगोर यांच्या फोटो छापण्याचा विचार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र RBIने याबाबत स्वतः खुलासा केला आहे. RBIने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करून देखील याबाबतची माहिती दिली आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.